नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि मान्सूनच्या प्रगती संदर्भात अंदाज व्यक्त करणाऱ्या एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सात तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला काही विभागात सुरुवात होईल सात तारखेपासून महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे बदलत्या वातावरणानुसार पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सुरुवातीला पावसाचं प्रमाण वाढेल आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता सात तारखेपासून आहे स्कायमेट हवामान प्रणालीनुसार आणि आपल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात चार तारखेपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढत जाईल यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे सहा तारखेलाही याच विभागात पावसाचं वातावरण राहील मॉडेलनुसार अरबी समुद्रातील वादळी प्रसिद्धी मध्यभागातून सरकण्याची शक्यता आहे सात तारखेला या वादळामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अगदी मुंबईपर्यंत सात तारखेला पावसा वातावरण तयार होईल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे या वादळी परिस्थितीचं वातावरण कायम राहिल्यास जोरदार पावसाची परिस्थिती आठ तारखेला दक्षिण कोकणात असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसाळी वातावरण आठ तारखेला तयार होईल नऊ तारखेला देखील जोरदार पावसाचं वातावरण राहील त्यामुळे नऊ तारखेनंतर मान्सूनची शक्यता महाराष्ट्रात कायम असेल दहा तारखेला खात्रीलायक मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल अशी एक शक्यता आहे अकरा तारखेपासून या मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं आहे बारा तारखेपासून मुसळधार पावसाची शक्यता संपूर्ण कोकण विभागामध्ये आहे तीच परिस्थिती तेरा तारखेला असणार आहे चौदा तारखेला देखील कोकण विभागात जोरदार पाऊस उतरून राहणार रा आहे पंधरा तारखेलाही तीच परिस्थिती कायम असणारे रेड अलर्ट कोकणात जवळपास तेरा चौदा पंधरा तारखेला दिला जाईल अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम असून मान्सूनच्या सुरुवातीला निर्माण होणारी चक्रीवादळं यांची दिशा आणि जागा ही अनिश्चित आहे जसंही वातावरणात बदल होईल तसं त्या संदर्भातील अंदाज दिले जातील आपण बघतो की अरबी समुद्राच्या मध्यातूनच हे वादळ जाण्याची संभावना पुन्हा पुन्हा तयार होते बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ म्यानमारच्या दिशेने सरकण्याची प्राथमिक शक्यता आहे तर अरबी समुद्रातील चक्रीवादळ हे मध्यातूनच पुन्हा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रात सात तारखेपासून पुढे जोरदार पाऊस उतरून तयार होण्याची शक्यता राहील समोरील उपग्रह छायाचित्र आपण बघितलं तर वादळांची मालिका आपल्याला दिसते आहे त्यामुळे सध्या मान्सूनच्या पूर्व वातावरणामध्ये वादळं निर्माण होतात त्यामुळे त्यांची जागा आणि दिशा सुरुवातीला अनिश्चित असते त्यामुळे त्याविषयीचे ते अंदाज बांधणं थोडं कठीण जातं जशी ही वादळांची निर्मिती होईल त्या संदर्भातील जे अंदाज तयार होतील ते आपल्याला तात्काळ दिले जातील आपण बघतो की केरळमध्ये पावसाला प्रत्यक्ष सुरुवात आज झालेली आहे हे केरळमधील पावसाचं वातावरण आता हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढतं ही संपूर्ण मान्सूनसाठी अतिशय अनुकूल असलेली परिस्थिती आहे सुरुवातीला दहा दिवस मान्सून रखडल्यानंतर जी मान्सूनची प्रगती किंवा अनुकूल वातावरण तयार होतं आहे त्यामुळे मान्सून जलदगतीने पुढे सरकेल असं वाटतं आहे तीन चार तारखेलाच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात पुन्हा एकदा मध्यावरच वादळी परिस्थिती निर्माण होईल असाच अंदाज तयार होतो आहे परंतु आपण या संदर्भात दररोजचे अपडेट बघणार आहोत अरबी समुद्राच्या मध्यावर तयार झालं तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सात तारखेपासून खूप वाढणार आहे आणि याचा प्रभाव खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात असणार आहे अगदी मुंबईपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाला सुरुवात होईल त्याचबरोबर अहमदनगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर लातूर धाराशिव परिसरामध्ये पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे आपण बघतो सोलापूर आणि लातूर धाराशिवमध्ये याचा प्रभाव राहणार आहे सात तारखेला हे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता राहील आपण बघतो की जोरदार मान्सून सदृश्य पाऊस सात तारखेलाच आपल्याला महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्र हे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धारासिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि संपूर्ण कोकण किनारपेट्टीत हे वादळ अरबी समुद्राच्या मध्याहून सरकल्यास पावसाचं वातावरण तयार होणारे मराठवाड्यातही पाऊस सरकण्याची शक्यता राहील एकूणच हे वादळ जरी अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात तयार झालं तर तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल हुना म्हणजे एकूणच वादळ कुठे निर्माण होईल आणि ते कोणत्या दिशेने जाईल यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत कारण अजून मान्सूनच्या पूर्वे संध्येला तयार होणारी वादळं ही स्वतःची दिशा बदलण्याची शक्यता अधिक असते आपण बघतो नऊ तारखेपासून तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र या विभागात नऊ तारखेला जोरदार पाऊस उतरून राहणार आहे त्यामुळे एकूणच सात तारखेपासून वादळी परिस्थितीची जागा कायम राहिल्यास पुढे सातत्याने पावसाचं तर तयार होणार आहे कोकण किनारपट्टीला दहा तारखेलाही जोरदार पावसाचं वतोरण असणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण कसं बनतं आहे यावर सर्व बाबी अवलंबून असतील वादळं अजून निर्माण होण्यासाठी वेळ आहे त्यामुळे त्याची जागा बदलण्याची शक्यता आहे दिशा बदलण्याची शक्यता आहे त्यावर आपण सातत्याने अपडेट देणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा